नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात चांगल्या पावसाची शक्यता. महाराष्ट्रातील वरील हवेचे दाब कमी होत असून या आठवड्यात 1000 ते 1002 हेक्टोपास्कल इतके कमी होतील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील, त्यामुळे कोकणात, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात 80 ते 140 मिमी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कोकणात रायगड, ठाणे जिल्ह्यात 27 ते 63 मिमी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात 20-30 ते 102 मिमी, मराठवाड्यात 18 ते 29 मिमी, पश्चिम विदर्भात 23 ते 64 मिमी, मध्य विदर्भात 32 ते 67 मिमी, पूर्व विदर्भात 32 ते 63 मिमी व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात 33 ते 140 मिमी पावसाची काही भागात शक्यता आहे. म्हणूनच एकूणच मान्सूनची सुरुवात चांगल्या पावसाने होईल असा अंदाज आहे. कमाल व किमान तापमानात मोठी घट अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल तापमान 31 ते 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90% तर दुपारची 62% राहील. हवामान थंड व ढगाळ राहील. कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 87 ते 123 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 86 ते 140 मिमी, रायगड जिल्ह्यात 20 ते 63 मिमी व ठाणे जिल्ह्यात 27 ते 42 मिमी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. वाऱ्याचा दिशा नैऋत्येकडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात 113 किमी, उरे जिल्ह्यात 6 ते 8 किमी राहील असे हवामान खात्याने वर्तवले आहे.